आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिस्त असलेल्या कैद्यांकरिता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत जीवन गाणे गातत जावे या सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील ब्रिटिशकालीन कारागृहात आजादी का अमृत महोत्सव तसेच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गुरुवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेण्यात आला. स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि पथकाच्या वतीने नृत्याच्या या कार्यक्रमात बंदिस्त कैद्यांनी मनसोक्त आनंद घेतला. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश संदीप स्वामी, कारागृह अधीक्षक विकास बांदल, तुरुंग अधिकारी सचिन झिंझुर्डे, छाया पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. कॉलम साठी किशोर पाटील, धुळे.